फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. गावाची पंचनावाची पुण्य राजाची सुगरानी ग आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरवराणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरवराणी अजून माझी ओळख कुठे करून दिली? बर, मी वैनगंगा गोडबोले, नमस्कार करतो. पण सगळे प्रेमाने मला चाची म्हणतात. चाची असंच म्हणतात. काय हो, हे चश्मीश कोण? चश्मीश काय म्हणताय? पती आहेत ते माझे. पती? हे बघा, ते राष्ट्रपती असले ना तरी मी त्यांना चश्मीशच म्हणणार, कारण त्यांनी किती गोड चष्मा लावलाय. हो की नाही? किती गोड. गोडबोले यांचं नाव? हो हो, गोडबोलेच आहे त्यांचं आडनाव. तेवढं बरं लक्षात राहिलं. लक्षात हो ना. हा हे बघा, कावेरी गोडबोले. काय वैरी होत आहे माझ्या नावाच्या? वैनगंगा सांगितलं ना मी आता सगळं. तुम्ही चाची म्हणा ना सरळ. का म्हणून? आम्ही तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. पण पुष्करला तर ओळखता. पुष्कर? हो, पुष्कर ओळखतो. पुष्कर आमचा शेजारी. शेजारी? शेजारी नाही, आचारी, कुक. हा, तो एक नंबरचा सायकूक आहे. सायकिक आहे. सायकिक बदमाश, बदतमीज, बदफैली, बद्धकोष्ट, बदा बदा. एवढे कुक आहेत आपल्याकडे? तुम्ही गप्प बसाव जरा. एक मिनिट. पण काय 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 झालंय? काय काय सांगू तुम्हाला? काय सांगू? चाची इकडे. मी बघते. मी मी बघते ना काय झालंय ते. काय काय? तो नालायक हरामखोर जावई आहे माझा. काय काय? 6 महिन्यांपूर्वी माझ्या मुलीशी, भार्गवीशी लग्न ठरलंय पुष्करचं. काय? मुलगी पसंत आहे असं सांगून साखरपुडा न करता परागंदा झाला. गंदा मुलगा. आणि मग आता अज्ञामध्ये होऊन अशी गंदगी करून जातो, म्हणजे लग्नाचं आश्वासन देऊन जातो पण लग्न मात्र करत नाही. फार सुकून गेली हो माझी भार्गवी. आता कसा मिळणार तिला सुकून? कुठे भार्गवी? भार्गवी? हा भार्गवी. भार्गवी गेली. तेच विचारतोय, कुठे आहे ती? भार्गवी गेलीये. बाहेर गावी गेलीये भार्गवी, आमच्या गावच्या घरी हातकणंगल्याला. पण हे सगळं खरं आहे? हातकणंगल्याला आरसा कशाला? हातच्या कांकणाला आरसा कशाला? बोलवा बोलवा त्याला. हातकणंगल्याला? पुष्करला. रामचंद्र, हे रामचंद्र. पुष्करला बोलवायचंय ना. मग हा रामचंद्र कोण आहे? मी सुद्धा तेच विचारतो तुला, हा रामचंद्र कोण आहे? मी रामचंद्र आहे. बोललीस कधी तू मला? तू रामचंद्र आहेस ते? गप्प बसा. पुष्कर लवकर ये इकडे. काय? 2 मिनिटं ठीक धरता येत नाही.
ऑमलेट देणार होतो तुम्हाला. हा रामचंद्र. मी रामचंद्र. काढू काय बाण काढू. बाण या कोण. या शूरपणखा गोडबोले. वैनगंगा. वैनगंगा या तुझ्या सासूबाई आहेत. सासू इकडे. तुम्ही बोलला नाही ह्यांच्याशिवाय तुमची दुसरी बायको आहे. बोलला नाही कधी तुम्ही मला. गप्प बसाव तुम्ही. हे बघ पुष्कर, यांच्या भार्गवीशी तुझं लग्न ठरलंय. हो जावई बापू. काय यांच्या मुलीशी माझं लग्न ठरलंय. पशा पशा. सासूबाई कशा तुम्ही माझ्या. फोडू का भांड फोडू. काय 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 म्हणाला तुम्ही. नाही नाही काय नाही हो. भांडी भांडी जमवून संसार करायचा सोडून भांड्याला भांड वाजून हा भांड त्या भार्गवी बरोबर भांडण करून तिकडे निघून आला आणि ती बिचारी बसली तिकडे याच्या भांडवलावर जगत. चला ना चला ना जावं बापू. हे बघा मी मी पदर पसरून विनंती करते तुम्हाला. हवं तर पसरा पसरा पदर पसरा. नाही नाही हे योग्य नाही आहे. तू खबर त्या पदर पसरतात ना. पसरा पसरा. हे बघा हे बघा माझ्या मुलीच्या सौभाग्यासाठी मी पदर काय चादर सुद्धा पसरीन. म्हणजे तुमच्याकडे चादर सुद्धा आहे. नाही म्हणजे काय आपण पिकनिकला गेलो तर थंडी वाजली तर चादर असलेली बरी नाही. हे शक्य नाहीये. अरे असं काय करतोस पुषा. एक धष्टपुष्ट बाई. धृष्टपुष्ट दुःखी कष्टी बाई तुझ्याकडे साकड घालते आणि तू वाकड चिरतोयस. ओ पण ही बाई माझी सासून आहे ना. आहे आहे. गेली ती गेली गेली. तू जसं माझ्या भार्गवीला सोडून येतोस ना अन्नबद्न तशी ती तुला सोडून निघून गेली. तरीच तरीच हा अधून मधून गायब होत असतो. माझी खात्री झाली आहे या चाची खरंच बोलत आहे. हे बघ पुष्कर, हे जर खरं असेल ना तर तुला यांच्या मुलीशी लग्न करावंच लागेल. अरे पण ह्यांची मुलगी कुणी नाहीच आहे. म्हणजे म्हणजे ह्यांची मुलगी कुणीच नाहीये माझ्यासाठी. म्हणजे म्हणजे मला ती पसंत नाहीये. तुला अशो रागावलेत ते पण थोड्या वेळेने निवळेल त्यांचा राग. काय प्रेमाने अख्खं जग जिंकतायत. मी जिंकेन पण तोपर्यंत एक विनंती करायची होती बरं का बहिणी. करा ना करा ना. काय करताय ना. काय ते विनंती. हा तेच. काही दिवसांसाठी मी इथे तुमच्या घरी येऊन जाऊन राहिले तर चालेल. ही विनंती आहे. संधी आहे. ही संधी आहे परोपकार करायची. अग महिला मंडळात केवढं नाव होईल माझं आणि तुझं सुद्धा. चाची तुम्ही राहा इथेच पण येऊन जाऊन. युवराज युवराज पुष्कराज आणि झोके 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 कुठे आहात कडे आणि झोके. आत्ते का बरे आपण शब्द वापरतेस. कधी बरे वापरले. पाणी झोके पाणी झोके. काना खाली आवाज कडे. ते तुझे गुरु आहेत. त्यांच्या वयाचा काही विचार करशील की नाही. त्यांच्या बाबतीत आत्ता मी कुठलाही विचार करू शकत नाही. आत्ता माझ्या मनात आचारात प्रचारात विचारात चराचरात फक्त युवराज युवराज पुष्कराजच आहे. कुठे बरे गेले ते. गेले ते हा मला सांगून गेले. पंपपूर संस्थानाला राऊंड मारून येतो म्हणून. मला का नाही घेऊन गेले. ए चुन्नू इतकी उतावळी होऊ नकोस. अजून त्यांच्या वडिलांनी म्हणजे महाराजांनी होकार कळवलेला नाही. मला त्यांच्या होकाराची काही घेणं देणंच नाही. युवराजांनी मला अगदी कळवळून कळवळून सांगितलंय की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून. हे तुम्हाला किती वळून वळून सांगितलं तरी काही फरक पडणार नाही. महाराजांनी होकार दिला तरच लग्न होणार. अगं असं मुला मुलींनी आपापसात ठरवलेली लग्न लग्न आधीच मोडतात. तुला चांगला अनुभव आहेच. तुला पण येईल. गप्प बस. असं कधीच होणार नाही. माझं माझ्या पाणी झोक्यांवर अगाध विश्वास आहे. तुझे ते पाणी झोके तुझ्या विश्वासाच कधी पानिपत करतील तुला कळणार सुद्धा नाही. सुहानी रात ढल चुकी ना जाने तुम कब आओगे न
ना जाने तुम कब आओगे, यहाँ मैं कुछ बदल चुकी हूँ, पानी झोंके तुम कब आओगे, पानी झोंके तुम कब आओगे, पानी 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 छी काय हे काल झोंक घेऊन काय चाललंय कुठं काय चाललंय समद संपलं काय चाललंय म्हणून काय मस्त सपान पडलं होतं माझ्या सपनात ती आली होती ते कोण आता ते म्हणजे काय पाणी झोके काय करत होते ते करत नव्हतो काय आम्ही दोघं एकमेकांना भेटलो त्याने माझ्याकडं प्रेमानं बघितलं आणि मी लाजेनं पाणी पाणी झाली मावशे मावशे तुला हे शोभतं का ग ये शोभतं का म्हणजे आम्ही काय तसलं भलतं काय केलं नाही फकस्त भेटलो त्याने माझ्याकडं बघितलं मी त्यांच्याकडं बघितलं एवढंच मावशी काय आहे मावशी असं स्वप्न बघतात का हा समजा असं पाणी मारून माझ्या सपनाचा इस्कोट करून टाकलास आणि असं सपन बघतात का बरोबरच हाय मी एवढी एवढी तरुणी लग्नाची असताना घरामध्ये तुला असं हे बिछनात लोळून लोळून ते रोमॅन्टिक स्वप्न बघायला काय लाज वाटत नाही का ग मग काय करू मी मावशी मावशी माझ्यासाठी एक नवरा फिकस कर ना केला कोण पुष्कर होय मावते मावते अग मावते मला त्याला कोलगेट दे ना तंपले मध्ये केतात ना काय झालं काल रात्री मी न्हाव्याकडे केत कापायला गेलो होतो केत कापता तर लाईट गेली लाईट आली तर बघतो ते एवढंच केत मध्ये राहिले आता वैतागलो म्हटलं आता एवढं तरी ठेवलं तर केत करून तुझ्या आता तू म्हणला घाबरला तो पण माझे कोलगेट संपले कोलगेट दे ना त्याला कोलगेट दे जा काय काय बोलत तुमच्या दोघांत काय चाललेलं आहे बोलत काय नाही थमे बघ आहे करणार मी कोलगेट तंपले म्हणून मला पाहिजे म्हणजे करतो पत्कर अगदी त्या गणू सारख्या वेंदा आहे ग बाई तुझी तोलदे आहे ना तिथे आपल्याकडे एक आपल्याकडे एक बाथरूम आहे की नाही बाथरूमची ते खिलकी आहे की नाही खिलकीच्या इथे ठेवलेली आहे तोलदे होय का मी बघितलीच नाही थांबतो पण ए तुला थांबतो तो गणू वेंदला नाही आहे तो वेंदला दिनू आहे गप घुमान देतीस का त्याला कोलगेट तू चाल तू चाल पहिल्यांदा तू घेत आपली थमे कोलगेट कोण ठेवले दोघांनी जरा कुठं चान्स मिळाला की कोंबड्यावानी झुंजायला लागतात हे भगवान ह्या दोघांचं प्रेम कसं काय जमवायचं कोणाला ठाव ना जाने तू गवावे कशाला आरशात पाहिले या जावई बापू या जावई बापू बोल तुला तर कसा कापू असं रागवायचं नाही आता मी तुझी होणारी सासू आहे की नाही कशी दिसते मी खरं सांगू अगदी खरं सांगू सांग ना चाची नाही शबनम मावशी दिसतोय ठीक आहे रे नाहीतरी त्या म्हणतातच ना आपल्यात माय मरू आणि मावशी जगो ते काही असो मला आधी सांग तू इथे का आलायस पिकनिकला तुझ्या वागणुकीप्रमाणे ना तुझ्या प्रश्नांचाही दर्जा खालावत चाललाय म्हणजे तू राजपुत्र पुष्कराज बनून कुरकुट्यांच्या घरी गेलास आणि माझ्या आणि चुन्नूच्या प्रेमात विष कालवलंस आता मी सोडतोय तुला नाही पण मी फक्त गेटअपच बदलला रे तू तर कम्प्लीट सेटअपच बदललाय चाची अरे ठीक आहे रे
चाची तर चाची पण ही चाची तुझा मामा बनवते की नाही बघ तू आता. म्हणजे कोण तुझी ती आशू? हाँ. उस आशू के गम में तुझे आंसू बहाने पे मजबूर नहीं किया तो मेरा भी नाम पछा नहीं. पछा ये? अरे काय दाबतो इसका? हाँ हार 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 पाहता आहे पहा ना जावई बापू तुमची होणारच नाही तरी हार. हार पागल माणूस आहे हा. बोला पण आत कोण तुम्ही? असं काय करताय? मी वैन गंगा गोड बोले. गंगा तेरा पाणी अमृत है. काय माहिती का माझं कधी कधी ना असं फार थोड्या वेळेला असं परत काही विसरायला होतं. होतं हो होतं या वयात. माझं काही एवढं वय झालेलं नाही आहे पण काय ते घरच्या लोकांच्या टेन्शनमुळे जरा पोक्त असल्यासारखं वाटतं. अरे पण असं कसं म्हणजे एवढ्या चांगल्या घरात इतकं टेन्शन कसं? काय झालं? जरा लागलं. म्हणजे हे नाम हे म्हणजे अगदी नंदनवनात ओसाड जमीन सापडल्यासारखं होत. किती छान बोलतो तुम्ही. तुम्हाला सांगतो ना काय झालं. ए कोण आहे? हे लागलं. काय रे? तुम्हाला सांगतो माझी बायको हे गिरणे बंद झाल्यापासून भोंग्यांची आठवण करून देण्यासाठी बोलते. खूप कंटाळ येतो. होतं हो होतं असं या वयात. माझं केवढं वय झालेलं आहे. जरा वर घ्या. मला मला वर घ्या जरा. काय एवढं काय वय झालेलं आहे जेमते. नाही असू दे असू दे असू दे. होतास नाही राहू दे राहू दे. नाही म्हणजे काय माहिती का दिसता मात्र तुम्ही प्रचंड उत्साही. म्हणजे अगदी विशीतल्या तरुणासारखे हसताय काय असं विशीतल्या विशीत मिशीतल्या मिशीत. काय झालं? किती छान बोलतोय असं ना. हा असं यापूर्वी कोणीच कधी बोललं नाही हो. तुमच्यात ना काहीतरी वेगळं आहे. यापूर्वी असं बोलणं मी कधीच ऐकलं नाही हो. खरंच? हो खरं. मिल गया हमको साथी मिल गया गर कोई हमसे जल गया. अरे ये काय करते हाथ वाले कर लागला असतो आता मला. आई एम सॉरी पप्पा. आई एम सॉरी. सॉरी पप्पा. पण काय ना मला कंट्रोलच होत नाहीये. अरे बाप रे म्हणजे आता एकदम पॉझिटिव्ह विचार करायला लागली दिसतेस तू. काय आवडला का राजकुमार? शिंकळू नको नीट उत्तर दे. लाजते लाजते पण येते तुला. मला आताच कळतंय. अरे वाच मला आवडलं की नाही? अरे वा आवडला आवडला आवडला. अरे वाजवा रे वाजवा. कोणाची वाजवत आहे कुरकुटे? तुमची. अरे अहो तशी नाही म्हणजे काय आहे तुमच्या वरती पुढे बँड वाजवायला सांगतोय. अच्छा ठरलं? काय म्हणताय? इतके दिवस चुनूला चुनू ठरत नव्हतं चुनूचं काय करायचं. आता चक्क ती हो म्हणाली लग्नाला. वा आणि हे फक्त युवराज हे फक्त तुमच्यामुळे घडलेलं आहे. बरं काय काय म्हणता काय हे सगळं आमच्यामुळे? पण आम्ही कधी केलंय ते नाही मला माहिती पण केलं तेवढं नक्की. आता अजिबात वेळ वाया घालवू नका. ताबडतोब तुमच्या दातांना पाचारण करा. कोणाच्या दातांना? दातांना नाही हो दातांना पिताश्री. अच्छा अच्छा म्हणजे महाराज. महाराज ते कुठून आणणार? असं काय करताय पंपपूर संस्थान ते कुठून आणणार? औ ते खडकवासला शिळफाटा. नाही 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 प्रश्न तो नाहीये हो. पण काय झालंय आज सगळे पंप बंद आहेत. पंप पंपपूर संस्थान आज बंद आहे का? बरं आता का? बघा आठवलं का? म्हणजे बघा आमच्या पागशाळेतल्या घोड्याची लीद उचलणाऱ्या कारागिराच्या रिक्त पदासाठी निवडणूक आहेत. जाऊ. अरे बापरे लीद उचलणाऱ्या माणसांसाठी निवडणूक? अरे मग आज कुठे तुम्ही 84 अर्ज आलेले आहेत. 84? शेवटी राजदरबारातले घोडे त्यामुळे लीद सुद्धा राजदरबारातली. म्हणजे सरकारी नोकरी म्हणजे तरी अर्ज कमी चाले म्हणायचे. पुढचे तुम्ही पण भरा तुमची शिफारस करतो मी. अहो हेच काय मी वाटतेल ते काम करायला तयार आहे. काय म्हणताय? तुमच्याकडे अंगण आहे का? अंगण अंगण आहे ना ते शेणाने सारवून देऊन सारू. नाही नाही नको नको. त्यासाठी ऑलरेडी 8 कारागीर आहेत. मी 9वा. बरं ठीक आहे मग लवकर तातांना बोलवा बघू. हा तातांना बोलवायचंय ना. बोलवतो बघतो काहीतरी. एक काम करा ना मी असं करतो मी उगतो तुमच्या तातांना बोलवायला.
चालेल चालेल, तुम्ही याल माझ्याकडे जाऊयात. पण काय आमच्या संस्थानाच्या काही प्रथा आहेत, काही रूढी आहेत, परंपरा आहेत, त्या आपल्याला सांभाळायला लागतील. कुठल्या? म्हणजे काय, लग्नाच्या पूर्वी मुलीकडचे लोक जर आमच्या घरी आले ना, तर त्यांना चापकाने फोडायची प्रथा आहे. चला चला जाऊयात, चला ना जाऊयात. तुम्ही ताताने इकडे घेऊन या, पण आता मला तयारी लागलं पाहिजे. तुम्हाला पसंत आहे, तिला पसंत आहे, दोघांना एकमेकांना पसंत केलेलं आहे. अरे वा 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 मुन्नू, मुन्नू आता महाराज कुठून आणू. त्या तिथे पशा चाची बनून काय चाचेगिरी करत असेल कोणास ठाऊक.